स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी जत तालुक्याचा दौरा करून तालुक्यातील 42 गावांना पाणी कसे देता येईल याची पाहणी केली। यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे, संघचे अपर तहसीलदार सुधाकर मागाडे, म्हैसा योजनेचे उप अभियंता गणेश खरामटे, उप अभियंता बाळासाहेब पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अंकुश उवाळे, माजी पंचायत समिती सदस्य सोमाना हक्के, खुटापूरचे सरपंच प्रसाद पुजारी, जतचे पोलीस निरीक्षक रामा खरे, उमदीचे पोलीस निरीक्षक पंकज पवार, सुनील गाटके, संभाजी सावंत, अंबाना माई, केराप्पा हुवाळे उपस्थित होते। म्हैसाळ विस्तारित योजनेबाबत वस्तुस्थिती निदर्शक अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना शासनाने दिले आहेत। या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी गुरुवारी जतचा पाहणी दौरा केला। जिल्हाधिकाऱ्यांनी आज तिकोंडी तलावाची पाहणी केली, तसेच श्री क्षेत्र गुड्डापूर येथे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेऊन उमदीचीही पाहणी केली। यावेळी त्यांनी जतच्या भौगोलिक स्थितीची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याकडून नकाशाद्वारे घेतली। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी अंबाना माई, जत।